नमस्कार मित्रांनो, मी अथर्व मोळे आणि तुम्ही बघत आहात अथर्व मोळे यूट्यूब चॅनल. तर तुमचं स्वागत आहे एक नव्या कॉर आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. तर मी आलोय आता रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरीच्या एकदम बेस्ट प्लेसला आता आलोय नाचण्यामधील वॉटरफॉलला. तुम्ही आवाजावरनं ओळखू शकता की मी आलोय वॉटरफॉलला आहे. पण वॉटरफॉल दाखवण्याआधी जर तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर तो आधी जाऊन बघा, कारण का तो खूप इंटरेस्टिंग होता आणि ॲडव्हेंचर होता. त्यामुळे तो जर ब्लॉग अजून बघितला नसेल तर आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तर तिकडे जाऊन तो आधी नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तो कसा झालेला आहे व्हिडिओ. चला आजचा हा ब्लॉग सुरू करूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये माझ्याबरोबर आहे गौरी, हिला आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असाल. तर ही पण रत्नागिरीचीच आहे आणि आम्ही दोघं आलेलो आहे हा वॉटरफॉल बघायला. आणि हिने मला या लोकेशनचं सजेशन दिलं की तू या लोकेशनचा ब्लॉग बनव, कारण का मी इथे एकदाही आलो नव्हतो रत्नागिरीत जाऊनसुद्धा, आणि खरोखर लोकेशन एकदम भारी आहे. त्यामुळे आता ब्लॉग लवकरात लवकर सुरू करूया. त्यामुळे पुढे जाण्याआधीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टार्गेट लक्षात ठेवा, आपल्याला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत. त्यामुळे चलो. तर हे ठिकाण रत्नागिरीपासून केवळ 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. पुढे जाण्याआधीच या ठिकाणी येणारा सुंदर रस्ता पाहूया. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे हिरवेगार डोंगर आणि त्यामधून जाणारा हा चिंब भिजलेला रस्ता, त्यावर झाडांवरील पानांचा पडलेला सडा, पक्ष्यांची अनोखी कानावर पडणारी जुगलबंदी असो नाहीतर या धबधब्यातील पाण्याचा येणारा निस्वार्थ आवाज मनाच्या एका कोपऱ्यात घर करून बसतो. आणि याच निसर्गाच्या मांडलेल्या अप्रतिम देखाव्याचं वर्णन म्हणजे ही एक मराठीतील कविता. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सोडलेली पाखरांशी खेळ मी मांडू नगावे. आणि या मनमोहक रस्त्यावरून जाताना खरंच खूप वेळ वाटतं की हा प्रवास संपूच नाही आहे, पण या प्रवासापेक्षाही सुंदर अनुभव पुढे येणार आहे हे मला माहीत नव्हतं. तर तुम्हीही माझ्याबरोबर व्हर्च्युअली चला आणि तुम्हाला ब्लॉगमधला सर्वात कोणता पार्ट जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच्या लगेच जे लालवालं बटन आहे सबस्क्राईबचं ते सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉनचं पण बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही ब्लॉग अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तर या घरांपासून येऊन तुम्हाला गाडी पार्क करावी लागते आणि पुढचा रस्ता आहे तो तुम्हाला पायी चालत पार करावा लागतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे गाडी पार्क केलेली आणि इथपासून आम्ही पुढे चालतच गेलेलो. तर हे ते गेट आहे, इथपासून पुढे आपण जाऊ शकत नाही गाडी घेऊन. तर आम्ही गाडी इथेच पार्क केली आणि पुढे चालत निघालो. तर आम्ही पुढे चालायला सुरुवात केली आणि पुढे चालत असतानाच हे निसर्गाचं सौंदर्य बघून आपोआपच चेहऱ्यावर हसू आणि मनामध्ये उत्सुकता वाढू लागली. आणि हे बघून गौरीचं एकच वाक्य येत होतं, अथर्व अभी तो बहुत कुछ बाकी है देखना. पुढे जाण्याआधी चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून टाका, आपलं टार्गेट लक्षात ठेवा, आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे. आणि आता हे पुढचं बघा, थोडं चालल्यानंतरच डांबरी रस्ता संपतो आणि ह्या पायठण्या सुरू होतात आणि ह्या पायठण्यातच तुम्हाला हा सुंदर देखावा बघायला मिळतो. आणि तुम्ही यावरूनच अंदाज करू शकता की ॲक्च्युअल धबधबा किती मनमोहक असू शकतो. हे लोकेशन इतकं चांगलं आहे की ते लोक शॉर्ट फिल्म वगैरे बनवायला येतात
आता माझ्यासमोरच एक शॉर्ट फिल्मचं शूटिंग चाललेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यार कसलं लोकेशन भारी आहे. आणि थँक्स टू गौरी की तिनं मला हे दाखवलं, कारण का मला हे माहीतच नव्हतं लोकेशन या आधी. आणि एक खरोखर एक नंबर आहे आणि इथून जाऊच नाही वाटत आहे असं वाटतंय, कारण का जर तुम्ही बघितलं तर पूर्ण सगळ्यावरती हिरवगार आहे डोंगर आणि त्यामधूनच काळ्या दगडांमधनं हा शुभ्र पांढरा धबधबा पडतोय. हे खरोखर मनमोहक आहे खूप. बाय द वे इथे आंघोळ पण करू शकतात काय काय जण, ज्यांना करायची इच्छा असेल तर. मी काय एक्स्ट्राचे कपडे आणलेले आहेत त्यामुळे काही इथे आंघोळ करत नाही आहे. जर तुम्ही मित्रांबरोबर वगैरे येत असाल तर इथे फुल एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि इथे गणपती विसर्जन पण होतात आणि खरोखर एक नंबर हा धबधबा आहे. जर तुम्ही रत्नागिरी येत असाल तर इथे नक्की भेट द्या. रत्नागिरी सिटीपासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असाल की ही किती प्लेस भारी आहे. तर आम्ही दोघं पण इथे निवांत गप्पा मारत होतो आणि एकच विचार करतो की इथून आता पुढे कुठे जायचं. तर आम्ही निघालो आणि मनात एकच प्रश्न येत होता की आपल्या जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या करूयात. तर आम्ही गेलो आमच्या ज्युनियर कॉलेजच्या इथे, म्हणजेच आम्ही जिथे 11वी 12वी शिकलो त्या कॉलेजमध्ये, गोपटे जवळेकर कॉलेज ऑफ रत्नागिरी. आणि क्षणार्धात आमच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर येऊ लागल्या. पुढे काय बोलू कळतच नाही आहे. तर जे जे कोण गोपटे जोगळेकरचे विद्यार्थी असाल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण किती किती कॉलेजला मिस करत आहे, कारण का मी पर्सनली खूप जास्त मिस करतो आहे माझ्या कॉलेज लाईफला आणि त्या दिवसांना. त्यामुळे जे कोण कॉलेजचे जुने विद्यार्थी असतील त्यांनी मला कमेंटमध्ये त्यांच्या गमतीची माहिती सांगू शकतात. तर हा लाला कॉम्प्लेक्स, जे कोण गोपटेमधून पासआउट झाले त्यांच्या जीवनातील आठवणींचा साठा, संवर्ण क्षण आणि त्यांच्या आयुष्यातील खूप काही काय बोलू कळेना, कारण आठवणी या आठवणीच असतात आणि त्या पुन्हा जगता येत नाही. पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, आपली भेट लगेचच होणार आहे पुढच्या नव्या कर आणि फ्रेश ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.